फिशरीचा आणि माझा तसा काही संबंध नव्हता 3-4 वर्षापर्यंत, पण फिशरी हा सब्जेक्ट आवडीचा असल्यापासून फिशरीमध्ये काय नवीन तंत्रज्ञान आहे त्याचा साधारण 2017-18 साली मी अभ्यास केला. मग शासनातर्फे कुठले प्रोजेक्ट वगैरे कसे एक्झिक्यूट होतात त्याचा स्टडी करून कोल्हापूर जिल्हा निवडला. कोल्हापूर जिल्हा निवडण्याचं कारण एक होतं की पोल्युशन फ्री वातावरण, दुसरं भरपूरसे रिझर्वायर्स कोल्हापूरमध्ये, म्हणजे व्हर्जिन रिझर्वायर्स म्हणतो, पोल्युशन नसलेले असे भरपूर अवेलेबल होते. त्यामुळे आणि माझं स्वतःचं आजोळ हे कोल्हापूर असल्यामुळे कोल्हापूर मी हे निवडलं. तर प्रेझेंटेशन आपला आपण सुरुवात करू. प्रेझेंटेशन मध्ये काही प्रश्न असतील तर त्या पर्टिक्युलर सेक्शन झाल्यानंतर आपण ते प्रश्न घेऊ, आणि नसतील तर मग आपण पुढे कंटिन्यू करू. प्रेझेंटेशन इंग्लिश मध्ये आहे पण माझं संभाषण पूर्ण मराठी चालेल त्याचा मी प्रयत्न करेन. महाराष्ट्र फिशरी हे साधारण 2017-18 साली आम्ही स्थापन केली. ही प्रोप्रायटरी फर्म आहे, सौ अपर्णा अमित सावंत यांच्या नावाने प्रोप्रायटर आहे, आणि त्यांच्या किच कल्चरचा ठेका आपल्याला तुळशी धरण धामोड इथे मिळालेला आहे. ठेका 7 वर्षासाठी असतो, 17 पासून ते 24-25, 22-23 पर्यंत हा ठेका आहे. त्याच्यानंतर तो एक्सटेंड देखील करता येतो. तर सुरुवातीला आता मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो, कारण बऱ्याचशा लोकांना केज कल्चर काय असेल किंवा कसं असतं ह्याचा काही पूर्वकल्पना नसेल, त्यामुळे एक छोटासा व्हिडिओ दाखवतो त्याच्यानंतर आपण पुढे कंटिन्यू. या व्हिडिओला ऑडिओ नाही आहे, त्यामुळे हे आमचं तुळशी धरण आहे, साधारण कोल्हापूरपासून 35 किलोमीटर राधानगरी रोडवर हे धरण आहे. 348 हेक्टरचं हे धरण आहे. एक एक दिसत सर, व्हिडिओ दिसतो का? बहुतेक प्रेझेंट केलेलं नाही. एक मिनिट सर, एक मिनिट. होणार होणार, एकच मिनिट. सर आता दिसते? हॅलो, दिसतोय. ओके, स्क्रीन शेअरिंग राहिलं होतं त्यामुळे तो व्हिडिओ दिसत नव्हता. तरी असं अमित शेठ आपला व्हिडिओ बंद करा, पॉज करू. अमित शेठ, ओके, एक मिनिट. अमित शेठ, हा सर. नाही तुम्ही इथे दुसरे कोण राहील? अच्छा, ओके, त्याने व्हिडिओ लावलाय त्यामुळे जरा डिस्टर्ब होते. अमित शेठ, ओके, सा सुरू करा. तर असं 348 हेक्टरचं हे धरण आहे. धरणाच्या मधोमध ही आमचं केज कल्चरचं प्रोजेक्ट आहे. यायला झाल्या बोटीनेच मार्गाने जावं लागतं. ही ओबीएल म्हणजे हॅलो, प्रसन्न, तुला ते खाली काय करतोय? वरती आहे ना? कुठे? सगळ्यांना नाही बघताल नाही ते सगळं केलं ना तुम्ही, केलं ते व्हिडिओ पण केला. मी पुन्हा करतो, पुन्हा करतो, एक 2 मिनिटाचाच व्हिडिओ आहे.
आता व्हिडिओ दिसतो सर? हा ओके, व्हिडिओ काही रन नाही झालेला. हा पहिला म्हणलं. हा दिसतोय ना आता? हा दिसतोय. परत मी स्टार्ट पासून प्ले करतो. हे साधारण तुळशी धरण आहे, 348 हेक्टरचं हे धरण आहे. धामूड या गावाला लागून साधारण 35 किलोमीटर कोल्हापूर पासून सिटी पासून कोल्हापूर राधानगरी रोडवर आहे. हे फ्लोटिंग केज स्ट्रक्चर जे आहे ते आमचे केज कल्चर आहे. त्याला अप्रोच साठी बोटीने आत बाहेर जावं लागतं. बोटीमध्ये माणसं खाद्य हे ट्रॅव्हल करायला वापरतो. हे असे 30 सेल्स आहेत. साधारण प्रत्येक सेलमध्ये 2 टन एवढा माल राहतो आणि त्याच्यात त्याच्या पिल्लांचं सांगोपन करून त्यांना आपण मार्केटेबल साईज सर 500 किलोच्या वर एवढी साईज आणून त्यांना आपण विक्रीसाठी काढतो. सोलारची प्रोव्हिजन पण केली आहे, लाईट, मोबाईल चार्जिंग आणि सीसीटीव्ही कॅमेराला इन्स्टॉल वापरण्यासाठी. तिकडे हे फीडिंगचा एक छोटा व्हिडिओ आहे आणि पाण्याखालचा व्हिडिओ आहे, मासे कसे खातात दिसतात पाण्याखाली. तर सगळ्यांना दिसला आता? हॅलो. हा दिसला. हा ओके. नेक्स्ट स्लाइडला जाऊ आपण. टॉपिक कवर्ड आहेत केज कल्चर. केज कल्चर मध्ये साईट सिलेक्शन कशी करावी, त्यातले वेगवेगळे घटक काय असतात, हार्वेस्टिंग आणि केज कल्चरचा इकॉनॉमिक्स. त्याच्या पुढचा मुद्दा आहे जसं आपण म्हटलं की केज कल्चरची प्रोडक्टिव्हिटी वर्सेस रिझर्वायरची जी नॉर्मल प्रोडक्टिव्हिटी असते त्याचा एक छोटासा लेखाजोखा आहे. नंतर जे माझा फारच प्रिय सब्जेक्ट आहे आणि मी आणि परेश साहेब बऱ्याच वेळ बोललो, इंटिग्रेशन फिशरी आणि ॲग्रिकल्चरचं होणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आमच्या साईडनी, मार्केटिंग आणि PMSYच्या अंडर थोडक्यात काय स्कीम आहेत. कारण मला वाटतं उद्या खाडेसाहेबांचं एक प्रेझेंटेशन आहे डिटेलमध्ये, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनामध्ये काय काय सबसिडी अवेलेबल आहेत. आपण केज कल्चर ह्या पहिल्या सेक्शनला जाऊ. तिलापे केज कल्चर शासनातर्फे 7 वर्षासाठी मिळतं. साधारण ही 7 ते 8 महिन्याची सायकल असते. माझे इन्स्टॉल 24 केजेस आहेत पण 48 केजपर्यंत जाता येतं. स्पीशीज आम्ही करतो आहे तिलापिया, त्यातलं सीड जे आहे ते गिफ्ट तिलापिया म्हणून आहे, जे मोनोसेक्स आहे. केज डिझायनिंग आमचं जे आहे हे GI पाईपवर फ्लोटिंग ड्रम्सवर आहे. 6 मीटर बाय 4 मीटर बाय 4 मीटर हे शासनाने ठरवून दिलेली सायझेस आहेत, त्याचप्रमाणे ते केजेस बनवावे. केज हाऊस साधारण आम्ही 6 मीटर बाय 6 मीटरच आहे. जाळ्या जे वापरतो, जे पाण्याखाली ज्या सस्पेंडेड जाळ्या असतात, त्या गरवारे किंवा टफरूप अशा 2 कंपन्या आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या साईज येतात, म्हणजे गाळा 4 mm चा गाळा किंवा 10 mm चा, 25 आणि 36 mm चे गाळा येतात. आता कालपासून मी बऱ्याचशा गोष्टी बघत होतो. बरेचसे सीड सप्लायर जे आहेत ते मोनोसेक्स तिलापियाचे सीड्स स्वतःहून मार्केटमध्ये विकतात. एक फार मोठा आणि एक काय म्हणतात तुम्हाला, सोशली रिस्पॉन्सिबल काम आहे. कारण तिलापिया मासा हा प्रॉलिफिक ब्रीडर आहे, म्हणजे ते प्रजननासाठी तो जगत असतो. ओपन वॉटर बॉडीमध्ये जर तिलापिया जर एखादी जोडी तिलापियाची गेली तर येत्या 10-12 वर्षात ते पूर्ण जलक्षेत्र जे आहे त्यातले जे ओरिजिनल मासे म्हणजे रोहू, कटला, मृगल जे काय असतील त्यांना ही तिलापिया रिप्लेस करणार. म्हणून जे कोणी मोनोसेक्स तिलापियांचं सेल करत आहे, वेदर ते पॉन्डवाल्यांसाठी विकत असो, बायोफ्लॉकवाल्यांसाठी असो, केजवाल्यांसाठी असो, त्यांचं एक रजिस्ट्रेशन ठेवावं किंवा शासनांना तरी सांगावं की शासनाकडनं परमिशन तिलापिया रेअरिंगसाठी कंपल्सरी आहे. कारण जसं म्हणाल तसं, जरी एक नर मादीची जोडी जरी ओपन वॉटर बॉडीमध्ये जरी गेली आणि प्रजनन झालं तर येत्या काही वर्षात ती पूर्ण वॉटर बॉडीला रिप्लेस करणार त्या ओरिजिनल किंवा ओरिजिनल स्पीशीज पासून. परिचय बरेचशी लोक होते कालच्या ह्याच्यावर, म्हणजे जी सीड्स विकतात त्यांच्यासाठी स्पेशली हे इन्स्ट्रक्शन आहेत की करावा धंदा, पण ह्याचे जे काय म्हणणार लॉंग टर्म इफेक्ट जे आहेत की तुम्ही सोशल बॅलन्स, पाण्यातला सोशल बॅलन्स बिटवीन व्हेरियस स्पीशीज तो डिस्टर्ब होऊन जाईल पर्यावरणाच्या. मोनोसेक्स तिलापिया करण्यासाठी हे तिलापिया टिपिकली पिल्लांना 17-4 मिथायल टेस्टोस्टेरॉन हे केमिकल असतं त्याच्यामध्ये त्यांना ते म्हणजे PL म्हणजे बारीक फिंगरलिंग्स असतात त्यांना ट्रीट केलं जातं.
आणि त्याच्यातनं त्यांचं सेक्स कन्वर्जन केला जातो. पण सेक्स कन्वर्जन जरी असेल तरी साधारण 95 ते 97% सक्सेसफुल असतो. आणि असं म्हटलं जातं की आमच्या केस कधी जर एक जरी मादी जरी त्या पूर्ण हार्वेस्ट मध्ये आली किंवा तुमच्या क्षेत्रात एक मादी जरी आली तरी ते पूर्ण तुमचं ते जे हार्वेस्ट असणार ते वाया जाणार आहे. कारण काय होतं की 250-250 ग्रॅमला मादी ब्रीडिंगसाठी तयार होते. तिलापिया मेल जे असतात ते ब्रीडिंगच्या फोकसमध्ये एवढं असतात की खाणं पिणं सोडतात. आणि आपलं जे शेती करायचं जे इंटेन्शन असतं माशांना वाढवून त्यांना विकून मार्केटमधनं पैसे कमवायचं, तो मेल मासा वाढतच नाही, पिल्लं घालत राहतात आणि पिल्लं वाढत राहतात. त्यामुळे पॉन्डमध्ये करत असाल बायोफ्लॉकमध्ये ह्या गोष्टीची काळजी घ्या. आणि शासना ज्यांना कोणाला करायचं ते शासनाची परमिशन घ्या. नुसतं ऍप्लिकेशन द्यायचं फिशरी डिपार्टमेंटकडनं त्यांना ते परमिशन मिळून जातं. प्रोव्हाइडेड त्याचा जो आउटफ्लो पाणी सोडणार तुम्ही कुठल्याही वॉटर बॉडीमध्ये सोडत नसाल. त्याच्यात आम्ही जी जात करतो त्याला गिफ्ट तिलापिया म्हणतात. त्याच्यात जेनेटिकली इम्प्रूव्ह फार्म तिलापिया आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचं R&D एक डिपार्टमेंट आहे RGCM म्हणून, राजीव गांधी सेंटर फॉर ॲक्वाकल्चर विजयवाडाला, तिथेही ह्या जातीचे सीड्स मिळतात. त्यांच्याकडनं आम्हीही घेतो. कुणाला काही प्रश्न याच्यावर? सगळे प्रश्न आपण शेवटीच घेऊ. सगळे शेवटी ठीक आहे, हरकत नाही, मग शेवटी घेऊ आपण. मी स्लोली ज्यांचे जे प्रश्न असतील त्यांनी लिहून ठेवा, आपण लास्ट सेशनला 15 मिनिटाचं प्रश्न उत्तर बघतो. साईट सिलेक्शन आता बेसिकली आम्हाला पण हे सुरुवातीला फार कठीण परिस्थितीनं जावं लागलं. कारण आपण जेव्हा ओपन डॅम मध्ये करतो तेव्हा वॉटर जसं वॉटर क्वालिटी आहे, सॉइल क्वालिटी आहे, विंड डायरेक्शन फार महत्वाचं राहतं. कारण इथे पाण्याचं एक्सचेंज विंड आणि वॉटर करंटमुळे होत असतो. जर तुम्ही विंडच्या जर धरणामध्ये प्रत्येक धरणामध्ये एक सीड पॉइंट असतो जिथं एखादी लाट किंवा अशी तयार होत असते आणि त्याच्या सेकंड एंडला ती अपोजिट एंड ती आपटत असते. जर तुम्ही अपोजिट एंडला असाल तर ती लाटेचा पूर्ण प्रभावाने ती लाट तुमच्या केजीवरून आपटते. त्याच्यामुळे मॉर्टलिट राहते, मासे थोडे डिसओरिएंटेड राहतात, ग्रोथवर इफेक्ट पडतो पावसाळ्याच्या वेळी. त्यामुळे साईट सिलेक्शन हे फार महत्वाचं राहतं. वॉटर लेवल्स म्हणजे धरणामध्ये साधारण आता आमच्या धरणामध्ये साधारण 50 फूट पाण्यामध्ये पाण्याच्या लेवलमध्ये तफावत असते. म्हणजे उन्हाळ्यात आम्ही 50 फूट खाली असतो तर आम्ही पावसाळ्याच्या नंतर साधारण 50 फुटावर जातो. उन्हाळ्यात आमची डेप्थ साधारण 90-100 फुटावर असेल तर पावसाळ्यात आम्ही 125-150 फुटावर जातो. आणि हे प्रोव्हिजन आम्हाला अँकरिंग तर्फे करता येतं. पुढे एक व्हिडिओमध्ये मी अँकरिंग दाखवेन तुम्हाला. पाण्याचे टेम्परेचर्स असतात माशांसाठी ऑप्टिमम टेम्परेचर असतं 27.4 किंवा 28 डिग्री. तुमचे व्हेरिएशन्स मेंटेन करून, कारण जर थंडी वाढली तर मासे खाणं बंद करतात, त्यांची ग्रोथ होत नसते. आणि जसं म्हणाले हे इंटेन्सिव्ह कल्चर असतं. सांगितलं ना की 6 मीटर बाय 4 मीटर बाय 4 मीटरच्या एका एवढ्या जागेत आम्ही साधारण 2 टन एवढं प्रोडक्शन घेतो. टोपोग्राफी बेसिकली डोंगर झरे पाण्याची किंवा प्रत्येक धरणाला एक खाली ओरिजिनल रिव्हर वगैरे असते, त्याचा फ्लो डायरेक्शन. कारण पाण्यामध्ये करंट्स असतात, लाट समजा एका दिशेने असेल तर पाण्याखाली पण एक वेगळी लाट असेल, त्याचे डायरेक्शन वेगवेगळे असतात. अप्रोच रोड फॉर हार्वेस्टिंग आता साधारण केज कल्चरवाले हार्वेस्ट करतात ते साधारण आमचं एका टायमाला साधारण 500 किलोपासून 1.5 टनापर्यंत माल आम्ही एका वेळी मार्केटमध्ये डंप टाकतो. म्हणजे ट्रेडर्स येतात आमच्याकडे माल घेऊन जातो. त्यामुळे हार्वेस्टिंग गाडी ही पाण्याला लागणं हे फार महत्वाचं असतं. आणि सेकंडली मार्केट आता मार्केटवर एक पुढचं एक शेवटी एक लेक्चर असणार आहे त्याच्यावर कसं आम्ही कोल्हापूर सिटीमध्ये मार्केट डेव्हलप केलं आहे ह्याच्यावर सांगू. इन्फ्रास्ट्रक्चर सेटअपमध्ये जसं म्हणाल केजेस आता तुम्ही माझं जे डिझाईन बघितलं हे GI पाईप्स होतं. मी तुम्हाला एक फ्लोटिंग पॉन्टून पण दाखवतो. मार्केटमध्ये हे 2 डिझाईन सध्या चालतात.
हे असे प्लास्टिकचे स्टँडर्ड मार्केटमध्ये ड्रम्स मिळतात ज्यांना एकमेकांमध्ये अडक घालून हे बनवतात. आता ह्या ज्या लाटा बघितल्या ह्या साधारण पावसाळ्यात अशा सरासर अशाच लाटा कुठल्याही धरणात असतात. अशात ना हे स्ट्रक्चर उभं राहायचं असतं, त्याच्यावर राहून काम पण करायचं असतं. हे आमच्या स्वतःचे प्रोजेक्ट जेव्हा मला वाटतं 2 वर्षापूर्वी माधव जानकर मिनिस्टर होते तेव्हा आलेले होते. साधारण हे 25-30 माणसं त्या प्रोजेक्टवर चालून देखील ते स्टडी डिझाईन असत. आमचे तत्कालीन सुरे साहेब होते. नंतर जसं इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये सांगितलं केज हाऊस बर्ड नेट जे आपण ज्याच्यामध्ये प्रत्येक नेटला बर्ड नेट लावलं प्रत्येक केज बर्ड नेट लावलं जातं जेणेकरून मॉर्टलिटी आणि लहान पिल्लांना बाकीचे पक्षी येऊन घेऊन जाणार नाही. अँकरिंग आहे, स्टोरेज फॅसिलिटी साठी पुढच्या स्लाइडला दाखवतो. अँड ट्रान्सपोर्टेशन म्हणजे वाहन म्हणजे बोटच असत. हे सुरुवातीच्या केज कल्चर असं काठावर राहून हे स्ट्रक्चर बनवून आणलेले. त्या स्ट्रक्चर मग साधारण असेंब्ली करत करत त्यांच्या खाली ड्रम इन्सर्ट करून ते पाण्यात असं स्ट्रक्चर फ्लोटिंग करतो. केज हाऊस पण तसंच डिझाईन असतं आणि हे कम्प्लीट झाल्यावर हे असं दिसत. अँकरिंग फार मोठा एक स्तंभ असतो आमच्या पूर्ण प्रोजेक्टसाठी. कारण प्रोजेक्ट हे पाण्यामध्ये तरंगत असल्यामुळे त्याला फिजिकली असं कुठेही बांधणं शक्य नसतं. मग जेव्हा जेव्हा पावसाळ्यात जेव्हा उन्हाळ्यात पाणी कमी गेलं तर जेव्हा असे समजा तुम्हाला हे घड मिळाली खाली बांधायला तर तिकडे ते बांधून साधारण 1.5 ते 1.5 फुटापर्यंत ही रोप आम्ही खेचून घेतो वर बांधायला केजेसनं. किंवा असे आम्ही काँक्रीटचे ठोकळे बनवले जमिनीमध्ये खड्डे मारून ते पुरले त्याच्यानंतर ही दगड माती भरून त्यांना ती मग ही अँकरची रोप आपल्याला केजेसनं जाऊन लावतो. त्याच्यानंतर कंटेनर आपली जी खाद्य असतं जाळी असतात किंवा आणखीन काही सामान जे लागणार असतं ते ठेवण्यासाठी कंटेनर आहे. आणि ही बोट आहे ट्रान्सपोर्टेशनसाठी. तर मी तुम्हाला अँकरिंग कसं आम्ही केलं तुळशी धरणात त्याचा एक व्हिडिओ दाखवतो. साधारण एक रोपचा बंडल एका अँकरला बांधून साधारण 200-220 मीटरचा एक बंडल येतो पूर्ण बांधून मग आपण अँकर पाण्यात सोडतो. माशांच्या सांगोपनासाठी 2 फेज मध्ये काम केलं जातं. एक नर्सरी फेज असतं जेव्हा ते लहान पिल्ल असतात आणि नंतर मग ग्रोअर फेज. टिपिकली 2 स्टेज प्रोडक्शन जसं म्हणतो नर्सरी रेअरिंग आणि हे ग्रो आउट स्टेज. नर्सरी रेअरिंग फार महत्वाचे असते. पिल्ल साधारण जी आमच्याकडे येतात ती त्यांचं वेट असतं 0.2 ग्रॅम साईज असते साधारण 1 इंचाच्या आसपास असते. सर्वायवल रेट साधारण जर तुम्ही नीट केला तर मॉर्टलिटी कमीत कमी तर मॉर्टलिटी पूर्ण लॉस असतो. साधारण 20-30% मॉर्टलिटी हे एक्सपेक्टेड असते जर तुम्ही त्याच्या खाली म्हणजे साधारण 100 पिल्लं आणली त्यातली तुम्हाला 70 पिल्लं हातात लागणार आहेत. साधारण 30 पिल्लं हे सर्वायवल मिळणार नाही. एक साधारण एक रूल आहे ह्या फील्डमध्ये. त्याच्यानंतर नर्सरी फेअरिंग फार सांभाळून जसं आपण लहान मुलांचं सांगोपन करतो तसंच सांगोपन या लहान पिल्लांचं करायला लागतं. साधारण केज कल्चरला आम्ही 1 लाखभर किंवा 2 लाख पिल्लं मागवतो. त्याच्यातनं अपेक्षित 35-55 टन एवढं प्रोडक्शन अपेक्षित असतं. नर्सरी फेज लहान मुलांची जसं सांगितलं लहान मुलांचं सांगोपन केल्यासारखंच सांगोपन करावं लागतं. त्यांची औषधं त्यांची ट्रीटमेंट किंवा त्यांचे रोगराई ह्या सुरुवातीच्या फेजला फार लवकर पकडते त्याच्यामुळे ते सांभाळून करावं लागतं. हे लहान पिल्लांचे हापा असतात 4 mm बांधलेले. त्याच्यानंतर साधारण आता कोल्हापूरमध्ये पिल्ल यायला आमच्याकडे रात्री 10 वाजतात. 10 वाजता पिल्लं आणलं की अशी ती पिशवा पाण्यात सोडून ठेवतो. मग साधारण तासाभरानंतर हळूहळू पाणी एक्सचेंज करून ह्याच्यात ती भरायला सुरुवात करतो. या सगळ्या प्रक्रियेला रात्री 10 ला सुरुवात केली तर 2-3 वाजतात एवढी सगळे 2 लाख पिल्ल सोडायला. आणि हे त्यांच्या खाण्यासाठी हे ट्रे बांधलेले आहे ज्याच्यामध्ये फीडचा गोळा करून आम्ही टाकतो. हे लहान पिल्लांचं फीडिंग आहे.
कारण प्रत्येक केज मध्ये हे 40 ते 50 हजार पिल्लं असतात सुरुवातीला, आणि जशी जशी हार्वेस्टिंग पर्यंत येतात ती 50 हजाराची आपण एका केज मध्ये 5 हजार पिल्लं आणतो. प्रत्येक तासाला किंवा अर्ध्या तासाला त्यांना असं थोडं 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 खाद घालत खायला घालायला लागतं. हे नर्सरी पॉन्ड रेअरिंग आम्ही ट्राय केलं होतं आमच्याच धरणाची, ते बाजूला जागा करून ही बायोफ्लॉक साठी वापरणारी टाकीज आहे, त्याच्यामध्ये इनिशियली रेअरिंग केलं होतं आम्ही, पण अनफॉर्च्युनेटली तिकडे लाईटची सोय झाली होती त्यामुळे आम्हाला ह्याच्यात काही करता आलं नाही. पण जवळच एका गावामध्ये आम्ही एक हा पॉन्ड घेतला होता रेअरिंग साठी शेतळ घेऊन, त्याच्यामध्ये हे 2 हापासमध्ये पिल्लं सोडून आम्ही रेअर केली होती. साधारण एक आठवडाभर रेअरिंग करून नंतर मग त्यांना पूर्ण पाण्यात सोडून दिलं. हे पिल्लांचं साईज बघा, हे जे खाद्य घातलं हे 0.6 mm चं आहे, म्हणजे साधारण 1 mm चा अर्धा भाग, एवढं बारीक असतं हे खाद्य. ही प्रक्रिया अशी 2-2 मूठ भरून असे प्रत्येक अर्ध्या तासावर त्या प्रत्येक केजनं असं खायला घालायला लागतं. सर्वात मोठं इंटेन्सिव्ह किंवा सुपर इंटेन्सिव्ह कल्चर करण्यामध्ये असतं ते म्हणजे डिसीज इफेक्ट, कारण जेवढं आपण इंटेन्सिव्ह करायला जातो तेवढा त्याच्यात रोगराई पसरण्याचे चान्सेस अतिशय जास्त असतात. त्यामुळे ऑब्झर्वेशन करून टाइमली त्यांना औषधं वगैरे देणं किंवा टाइमली त्याच्यावर ऍक्शन घेणं हे फार महत्वाचं असतं. नाहीच केलं तर तुम्ही पहिला हे बघतो की जसं सांगितलं की एका केजमध्ये साधारण 40-50 हजार पिल्लं असतात. जर एखादा पिल्लाला डिसीज लागली तर ते अंगालाच्या घर्षणाने दुसऱ्या लागतं, दुसरा म्हणजे मास मॉर्टिलिटी हा एक प्रकार असतो तो दाखवतो तुम्हाला. इंटेन्सिव्ह कल्चर मध्ये डिसीज आउटब्रेक होण्यापूर्वी डिसीज कंट्रोल मध्ये यांना हे फार महत्वाचं असतं, नाहीतर मास मॉर्टिलिटी मध्ये साधारण कुठलेही म्हणजे एखाद्या काळात 5-1 हजारापासून 35-40 हजार मासे एका झटक्यात मरू शकतात. मरण्याची कारण वेगवेगळी असू शकतात, की आभाळाला असेल फिडिंग केलं तरी मरण येऊ शकतं, पाण्यामध्ये टर्बिडिटी वाढली, पाणी गढूळ झालं, मॉर्टिलिटी येणार, माशाच्या स्किन डिसीज झाली असतील आणि त्या मासा तुम्ही जर बाहेर नाही काढला तर त्या माशामुळे बाकीच्या ह्याच्यावर होऊ शकतात, आणि मासा एकमेकांवर घासून पण त्याचे खवले जातात आणि स्किन इन्फेक्शन होतं. असे वेगवेगळे प्रकार आहे, प्रत्येक आजारावर औषध आहे, तसं प्रत्येक जो रोग होणार त्याप्रमाणे त्यांची औषधं करायची असतात. ग्रोथ फेज फार मोठा फेज असतो. केज कल्चरमध्ये साधारण 100 mm वरच्या फेजला आपण ग्रो आउट म्हणून म्हणतो. ग्रो आउट सर्वात इम्पॉर्टंट कारण असतो, कारण 80% फीडचं कन्झम्पशन ह्या फेजमध्ये असतं. म्हणजे साधारण असं पुढच्या एका स्लाईडवर त्यांचं फिडिंग चार्ट दाखवतो मी. साधारण तुम्हाला 10 टन माल जर रेडी अपेक्षित असेल तर 10 टनासाठी 15 टन फीड होतं, आणि 15 टनाच्या 80% म्हणजे साधारण 12 म्हणजे 12 टन एवढं फिडिंग ह्या 100 mm वरच्या फेजमध्ये होतं. 100 ग्रॅमपासून मार्केटेबल साईज म्हणजे 500 ग्रॅम प्लस हा फेज असतो. तर एक फिडिंगचा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. महाराष्ट्र फिशरी लायन फिश फीडिंग टाइम है शाम के 4 बजे तो फीडिंग चल रहा है. महाराष्ट्र दूसरी का एम्प्लॉय सेम फीडिंग करेगा. हर केज को अलग अलग तरीके से फीडिंग रहता है. बास्केट में अलग अलग साइज और स्टॉकिंग रहता है, उस हिसाब से फिटिंग करते हैं.
मेजरिंग बॉडी मास के हिसाब से रहता है और दूसरा डिमांड रहता है, हम डिमांड फीडिंग करते हैं। त्याच्यानंतर मासे जे असतात ते ग्रो, प्रत्येक मासा हा सारखाच वाढत नसतो, कुठले मासे जास्त साईजला वाढतात लवकर वाढतात आणि त्यांना सॉर्ट करावे लागतात, म्हणजे मोठ्या आणि छोट्या वेगवेगळं करावं लागतं, नाहीतर असं होतं की एखाद्या केस मध्ये जे मोठे मासे असतात ते सगळं खाद्य खाऊन जाणार आणि छोटे मासे छोटे राहणार, त्यामुळे हे वेळोवेळी महिन्यात ना किंवा 15 दिवसात एकदा त्यांना ग्रेडिंग करावं लागतं। किती लहान पिल्लं आहे जे आपण ग्रेड करणार आहोत आता, जी छोटी साईज असणार ते बाहेर त्या जाईत नाही येऊन बाहेर येणार, मोठी साईज असणार ती एका साईजची, साधारण एका साईजची असणार माशी मतलब ही वेगळ्या आपण वेगळ्या केज मध्ये शिफ्ट करणार। ही ती मोठी पिल्ल जी जाईत निघू शकली नव्हती त्यांना वेगळ्या ड्रम मध्ये काढून जसं लहान माशांना ग्रेड केलं सॉर्ट केलं तसंच आपण मोठ्या माशांना पण ग्रेड करतो, ग्रेडिंग हे कायम स्वरूपी अगदी मार्केट हार्वेस्टिंग होईपर्यंत असे एक मासाने मासा मोजून आणि साईज प्रमाणे वेगवेगळा केला जातो। साधारण ह्या केज प्रत्येक केज मध्ये ह्या स्टेजला साधारण 25,000 पिल्ल असतील, 25,000 पिल्ल नग आणि नग मोजून बाजूला करायचा आणि प्रत्येक साईज प्रमाणे वेगवेगळे करून द्यायचे। ग्रेडिंग आणि सॉर्टिंग एवढ्यासाठी करावं लागतं कारण आपला एफसीआर म्हणजे फील्ड कन्वर्जन रेशो जो असतो तो कमीत कमी मेंटेन करण्यासाठी। हार्वेस्टिंग साईज आहे जी 500 ग्रॅम, तुम्हाला त्या हार्वेस्टिंगचा व्हिडिओ दाखवतो जे आम्ही मुंबईसाठी येणाऱ्या गाड्या भरतो साधारण 500-600 किलो पर्यंत, हे असं स्ट्रेचर केज मधला माल बाहेर आणला जातो, त्याच्यानंतर या क्रेट मध्ये आणून वजन करून गाड्यांमध्ये भरला जातो। गाड्यांमध्ये कोल्हापूर पासून मुंबई पर्यंत तो लाईव्ह जातो। अशा गाड्यांमधला महिंद्रा पिकअप मध्ये ट्रान्सपोर्ट होतो, या प्रत्येक गाडीतनं साधारण 500-600 किलो हे ऑक्सिजनच्या टाक्या आहेत सिलेंडर्स, त्याच्याने हा लाईव्ह मुंबई मार्केट किंवा पनवेल पेन भिवंडी मार्केटला जातो। इकॉनॉमिक्स जे मगाशी म्हटलं होतं की केज कल्चरचं जे अर्थशास्त्र आहे ते आहे 24 केज साधारण 2 लाख स्टॉकिंग, 30% मॉर्टॅलिटी, फायनल स्टॉक एक्सपेक्टेड 1,40,000 नग, स्टॉकिंग पर के जी 6,000 पीसेस, मार्केटेबल साईज 500 ग्रॅम अबो, प्रत्येक केजला साधारण 3 टन पर्यंत माल, टोटल आउटपुट 50-55 टन पर्यंत एक्सपेक्टेड, सायकल 7-8 महिने किंवा 10 महिन्यापर्यंत जाते।
ही कॅपिटल कॉस्टची आराखडा आहे. साधारण 23 लाखाचा कॅपिटल कॅपिटल कॉस्ट आहे. ऑपरेटिंग कॉस्ट जी असते ही नेहमीच प्रोजेक्टला जास्त राहते 29 लाखापर्यंत. आणि एक्सपेक्टेड जे आहे आउटपुट ते 55 लाखाचं सेल फिगर एक्सपेक्टेड आहे. तर कॅपिटल कॉस्ट जी आहे ही प्रोजेक्टच्या 7 वर्षावर स्प्लिट आउट होते. ऑपरेटिंग कॉस्ट पर इयर कॉस्ट असते त्यामुळे ती रिकरिंग राहते. प्रोडक्टिव्हिटी जसं मी म्हटलेलं की सरांनी पण म्हटलेलं की पारंपरिकरित्या मासेमारी करणं आणि त्याची पर हेक्टर जी प्रोडक्टिव्हिटी आहे आणि केज कल्चरची त्याचा हा साधारण कंपॅरिझन आहे. जर स्मॉल रिझर्वायर बघितला तर त्याच्यामध्ये हे 6 वर ट्रायल घेतली त्यातनं 72 टन प्रोडक्शन आलेलं. त्याचं यील्ड पर हेक्टर साधारण 21 kg पर हेक्टर येतं. तसं रिझर्वायर जसं मोठा होत जातो मोठा होत गेल्यामुळे त्याचं त्याचं जे कॅचिंग असतं कॅचिंग कमी होतं म्हणून यील्ड पण कमी होत जातं. तसं तिसरं ऑप्शन आहे लार्ज रिझर्वायर साधारण 9 kg पर हेक्टर. जर केज कल्चरचं बघितलं 48 केज असतात साधारण 6x4x4 ते पूर्ण एरिया जो असतो 0.15 हेक्टर असतो. 48 केज आपण जर पकडले त्यातनं 1.5 टन प्रोडक्शन पर केज पकडलं तर टोटल प्रोडक्शन साधारण 72 टन एवढं 0.15 हेक्टर मध्ये होतं. जर यील्ड काढायला गेलं तर साधारण 4,80,000 kg पर हेक्टर हे असं कॅल्क्युलेशन. आता 4,80,000 पर हेक्टर कंपॅरिझन बघाल तुम्ही 21 किंवा 11 किंवा 9 किलो पर हेक्टर असं कंपॅरिझन आहे. जसं म्हटलेलं परीट साहेबांचा आणि आमचा हा इंटिग्रेशनचा विषय होता की ॲग्रिकल्चर आणि फिशरीज हे दोन्हीही अलाइड आहेत. म्हणजे जसं जमीन आणि पाणी वेगळं होऊ शकत नाही तसं ॲग्रिकल्चर आणि फिशरीज कॉम्प्लिमेंटरी आहे. एक मला एक कॉम्प्रिहेन्सिव्ह डिस्ट्रिक्ट ॲग्रिकल्चर प्लॅन CDA प्लॅन सापडला होता कोल्हापूर डिस्ट्रिक्टने जो प्लॅनिंग कमिशनला सबमिट केला होता साधारण 2015-16. त्याच्यामध्ये पण हा मुद्दा मांडला गेला फिशरी डेव्हलपमेंट पॉन्ड फार्म जे आहेत त्यांचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस. 14 तारखेला डिस्ट्रिक्ट लेवल मॅनेजिंग कमिटी ज्याच्यात स्वतः मी एक सभासद्य आहे जी कलेक्टर साहेबांनी प्रिसिड केली त्यामध्ये पण हा मुद्दा मांडला होता की ॲग्रिकल्चर आणि फिशरीजना एकत्र येऊन काम करावं. ॲग्रिकल्चरकडे बऱ्याचशा शेत तलाव आहेत पॉन्ड फार्म्स आहेत जे ज्यांचं रजिस्ट्रेशन किंवा ज्यांची नोंदणी फिशरीज डिपार्टमेंटकडे नाही झालेली आहे त्यामुळे ती करून घ्यावी. त्यांची प्रोडक्टिव्हिटी त्यांना येणारे प्रॉब्लेम्स किंवा काही फेस किंवा त्यांना मार्केटला मार्केटसाठी काय असेल तर त्याच्यासाठी डिपार्टमेंट इंटिग्रेट करून आपण काम करू शकतो. जसं म्हटलं की डेटा जो फार्म पॉन्डचा डेटा हा ॲग्रिकल्चर ऑफ डिपार्टमेंटने कंपाईल करून फिशरीज डिपार्टमेंटला द्यावा. एक्झिस्टिंग किंवा एक्झिस्टिंग फार्म ओनर्स किंवा पॉन्ड ओनर्स असेल त्यांनी स्वतः डिपार्टमेंटकडे येऊन एनरोल व्हावं. एनरोल होण्याचं कारण एवढंच की नवीन काही ऑपॉर्च्युनिटीज येत असतील किंवा नवीन टेक्नॉलॉजी काही येत असेल किंवा त्यांना आता एक्झिस्टिंग जे प्रॉब्लेम्स असतील त्यांना ॲड्रेस करावं. आणि मेन म्हणजे शासनातर्फे वेगवेगळ्या सबसिडीज ज्या आहेत त्यांचा कसा लाभ घेता येईल ह्या लाभार्थ्यांना हे करता येईल. PMFSWAYच्या अंडर फिश फार्मर प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन म्हणजे FPO ज्यांना म्हणतो हे टार्गेट प्रत्येक जिल्ह्याला आहे. ॲग्रिकल्चर ॲज वेल ॲज फिशरींना कंबाईन करून हे FPOचं टार्गेट नोंदणी PMSWAYमध्ये केलेली आहे. आणि आपल्या जिल्ह्याला तर एक FPO आपण डेफिनेटली बनवावी अशी आपला प्रयत्न करूया. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आता जसं मी म्हणालो की केज कल्चरमध्ये जी लागणारे जी पोरं आहेत ती आपल्या साईटवरचीच पोरं म्हणजे आजूबाजूच्या गावात किंवा गाव विस्थापित जी पोरं होती त्यांना साधारण 1-1.5-2 वर्ष ह्या पोरांना त्यांना शिकवून त्यांना आता ह्या स्किलच्या स्किल लेबर म्हणून वापर करण्यात आलं. त्याशिवाय मार्केटिंगमध्ये आम्ही बघितलं होतं की साधारण जसं म्हणालो की माझ्याकडे 20-25 टन माल होता त्याच्यामध्ये आम्ही बऱ्याचशा गावातल्या मुलांना त्यांच्या बाईकवर त्यांच्या गावी जाऊन साधारण माझ्याकडे 15-20 किलोमीटरपासून पूरं बाईकवर यायचे एवढे 20-25 किलो माल घेऊन जायचे गावात विकायचे पैसे सुट्टे करायचे लागलेच तर पुन्हा यायचे पुन्हा घेऊन जायचे. त्यात पुढे जाऊन काही तरुणांनी तर म्हणाल की आम्हाला दुकान आम्ही लावतो आम्हाला दुकानात तुम्ही माल आणून टाकून द्या आम्ही दुकानातनं तो कापून वगैरे विकू. त्याशिवाय सेल्फ हेल्प ग्रुप किंवा होम मेकर ज्या स्त्रिया ज्या घरात असतात त्यांच्या घराच्या बाहेर पाण्याच्या पिंपामध्ये पण हे मासे ऑक्सिजनचे मशीन लावून जिवंत ठेवता येतील. त्यांचे कस्टमर त्यांच्या इकडे येऊन ते लोकली तिकडला तिथे ते कापून विकू शकतात. एक जसं म्हणा जसा हा 2 नंबरचा मुद्दा गेला होता की डिलिव्हरी चेनसाठी आम्ही भरपूर काम केलंय. इनफॅक्ट
आम्ही गेल्या वर्षीपर्यंत साधारण एक 10 पोर होतो जी साईटचे वर्कर्स प्लस आमची दोन दुकानं जी होती. ह्या लॉकडाऊनमध्ये साधारण ही 10 जागी आता आम्ही जवळजवळ 35 जण त्या एंटायर फिशरीच्या चेनमध्ये काम करतो आहे. आणि प्रत्येक म्हणजे ही जी पोरं आहे जी शेवटच्या स्लाईडमध्ये मी दाखवीन कसं त्यांना आमच्यावर टायअप करून प्रत्येक जण ह्या कोविडमुळे ज्यांना नोकऱ्या नसतील ज्यांना फायनान्शियल किंवा फॅमिली ट्रबल्समध्ये आले त्यांनी स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह ह्या डिलिव्हरी चेन बेसिसवर कसं काय केला आहे. जसं मला जर मार्केटिंग हा सर्वात मोठा मार्केटिंगवर इनफॅक्ट एक मोठा सत्र घेता येईल की कुठलाही प्रोजेक्ट टाकायच्या आधी त्याचं मार्केट सर्व्हे करून घ्यावा. तिथे होलसेलर कोण आहे, लोकल मार्केटला कुठला मासा चालतो, कसं लोकल मार्केटमध्ये पोहोचतात, हे पूर्ण चेन म्हणजे सीड पासनं ते मार्केट पर्यंतचे ही कम्प्लीट चेन वर आपल्याला प्रावीण्यता आलेली पाहिजे. जसं म्हणालो की मार्केट इस्टॅब्लिशमेंट ग्रोथ, जसं आम्ही पण सुरुवातीला होलसेलला मार्केट टाकत होतो, मग हळूहळू कळलं की होलसेल मार्केटला माल टाकल्यामुळे शेतकऱ्याला काही कमवता येत नाही. कारण जो शेतकरी 8-9 महिने पीक काढतो जेवढे कमत नाही त्याच्या दुप्पट हा जो ट्रेडर असतो तो एका दिवसात कमवून जातो. मग त्याच्यासाठी मग आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक मार्केट अवेअरनेस की फिश कन्झम्प्शन, कारण कोल्हापूरमध्ये आतापर्यंत रेड मीट किंवा मटन चिकन ह्याचं प्रमाण फार जास्त प्रमाणात खातात लोक, ज्याच्यामुळे की कोलेस्ट्रॉलचे हार्ट अटॅकचे इश्यूज जे येतात ते साधारण लोकांना समजून आता हळूहळू त्यांचं ते हेल्दी फूड कन्झम्पशन कडे त्यांचं स्वतःचं एक कल वाढल्यामुळे माशाचं कन्झम्पशन हे फार जास्त प्रमाणात व्हायला लागलं. जसं मार्केटिंगमध्ये आणखीन आम्ही चालू केलं ते फ्रँचायझी मॉडेल केलं, जिथे आम्ही आमच्या ब्रँडच्या खाली त्या माणसांना ते दुकानं चालू करता येतात. अनइंटरप्टेड आणि कंटिन्युअस माल मिळेल ह्याची जबाबदारी ही आमची राहते. त्याच्यानंतर ज्यांना दुकान करता येत नसतील, जसं म्हणलं की यंग पोरं जे आहे ज्यांच्याकडे बाईक आहे त्यांनी स्वतःच्या लेवलवर समजा एक 10-15 किलोच्या ऑर्डर जर काढल्या त्या फक्त आम्हाला आमच्या चॅनल थ्रू पाठवायच्या, त्यांना तो मासा कट क्लीन पॅक करून मिळेल, त्यांनी फक्त त्या आमच्या दुकानावर जाऊन तो पिकअप करायचा आणि मासा डिलिव्हर्ड करायचा. ही एक नवीन चेन आम्ही राबवले. करण्याचा हेतू एवढाच असं की स्वच्छ फ्रेश आणि हेल्दी मासा माणसांपर्यंत पोहोचावा. तर कुठलाही म्हटलं समुद्राचा मासा जरी म्हटलं त्याला एक साधारण 7 दिवस लागतात की म्हणजे फार्म टू प्लेट पर्यंत येण्यासाठी. आपल्या केसमध्ये साधारण 1-2 तासामध्ये तो मासा घरपोच तुम्हाला तो खाता येतो, म्हणजे कट क्लीन केल्यापासून 1-2 तास. शेवटचं पार्ट आहे जसं म्हणाल PMS म्हणजे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना. ही साधारण 2020-21 साली लॉन्च केली 5 वर्षासाठी. ह्याच्या पूर्वी जी स्कीम होती ती नील क्रांती होती. नील क्रांती 2019-20 संपली आणि त्याच्यानंतर सिमिलर लाईन्सवरही सेंट्रल गव्हर्नमेंटही लॉन्च केली आहे. साधारण 20,550 कोटीचा आउटले त्यांनी प्लॅन केला आहे. त्याच्यामध्ये बऱ्याचशा स्कीम, काही सेंट्रल स्कीम आहेत आणि काही सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीम्स आहेत. इंडिव्हिज्युअल सोसायट्या किंवा कंपन्या यांनासाठी जे CSS साठी बेनिफिशियरी ओरिएंटेड स्कीम्स आहेत त्याच्या अंडर ते सबसिडी किंवा प्रोजेक्ट टाकू शकतात. साधारण सिम्पल इंडिव्हिज्युअल लेवलवर काय काय प्रोजेक्ट करता येतील त्याचा एक फक्त एक समराइज दिला आहे. जसं जशी शेततळी बांधता, शेततळी बांधण्यासाठी शासनाकडनं पैसे येतात मिळतात, 1-7 लाख रुपये आहे. प्लस शेततळ्यामध्ये पहिल्या पिकासाठी पण 1 लाख रुपये शासनाकडनं मिळतात. त्यामुळे ह्या जर तुम्ही तळ मारला तर तळ्याबरोबर तुम्हाला पीक पण मिळू शकतो, पिकासाठी पण पैसे मिळणार. बायोफ्लॉक्स टँक्स पण टाकता येतात जे आज नवीन ट्रेंड आहे बायोफ्लॉक्सचं. जे मला ते BDM आकाराचं बायोफ्लॉक टँक आहे. किंवा शोभिवंत मासा म्हणजे ऑर्नेमेंटल अँड रेक्रिएशनल फिशरीज ह्या देखील तुम्हाला टाकता येतात. त्याच्यामध्ये 3 लाख आणि 8 लाखाचं प्रोव्हिजन आहे. ग्रास सिस्टम ही रिसर्कलिंग इकोसिस्टम म्हणून आहे. त्याच्यामुळे मीडियम लार्ज स्केल असेल तर 50 लाख रुपये आणि मीडियम स्केल असेल तर 25 लाखापर्यंत PMS फायनान्शियल असिस्टन्स मिळतो. त्याच्यानंतर केजेससाठी 3 लाखाचं प्रावधान आहे पर केज. साधारण धरणाच्या हेक्टर वाईज 200 हेक्टरच्या वरच्या धरणाला 48 केज मिळतात, 200 हेक्टरच्या खालीला 24 केज मिळू शकतात. 24 × 3 = 3 लाख म्हणजे साधारण 72 लाखाचं एक प्रोजेक्ट होतं. त्याच्यामध्ये साधारण स्त्रियांसाठी SC ST साठी असेल तर 60% सबसिडी शासन देते आणि जर जनरल असेल, कंपनीज असतील, इंडिव्हिज्युअल पुरुष असतील तर त्यांना 40% मिळते. हे साधारण जसं म्हणालो हे आमच्या फार्मचे मासे होते.
साहेबांबरोबर हे ट्रेनिंगचे फोटो होते. गेल्या वर्षी आम्ही वृक्षारोपण केलं होतं तेव्हाचे हे फोटो. आणि ही आत्ता साधारण एक दोन आठवड्यापूर्वी ही महाराष्ट्र फिशरीची पूर्ण मार्केटिंग आणि डिस्ट्रीब्युशन चॅनल टीम ही अशी आहे. सो इथे ही शेवटची स्लाइड आहे माझी, की थँक्यू म्हणून सांगेन साहेबांनी मला जी ऑपॉर्च्युनिटी दिली हे ट्रेनिंग देण्यासाठी. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला स्वतःला समजा मासा कट क्लीन आणि होम डिलिव्हर्ड हवा असेल तर हा नंबर आहे, याला फोन करा. तुमचं नाव, नंबर, किती किलो मासा आणि ॲड्रेस मेसेज करा किंवा व्हॉट्सअप करा, मासा तुम्हाला घरपोच मिळेल. धन्यवाद. थँक्यू.